नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटीचे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार अंतर्गत कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आपण आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो याविषयीची माहिती बघत आहोत. आतापर्यंत आपण विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, कृती, उपक्रम पाहिलेले आहेत आणि निश्चितच ते सर्व उपक्रम, कृती, ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आवडलेल्या असतीलच. तर मित्रांनो, आता येणाऱ्या शनिवारी देखील अशाच पद्धतीने आपण मनोरंजक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून मुलांचं अध्ययन तर होणार आहे, लर्निंग तर होणार आहे, त्याचबरोबर मुलांचं मनोरंजन सुद्धा होणार आहे. त्यामुळे या शनिवारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नक्कीच तुम्हाला आवडतील. चला तर आता अधिकचा वेळ न दवडता आपण या शनिवारी कोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो त्याची माहिती बघूया. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपली पहिली ॲक्टिव्हिटी असते ती म्हणजे शारीरिक कसरत आणि आरोग्य, ज्याच्यामध्ये आपण विविध ॲक्टिव्हिटीज बघत असतो. तर या शनिवारी आपल्याला काय घ्यायचं आहे ते बघा. तर या शनिवारी आपण झिगझॅग रनिंग आपल्या विद्यार्थ्यांची घेऊ शकतो. झिगझॅग रनिंग म्हणजे अशा पद्धतीनं नागमोडी धावणे, तर तशा पद्धतीची रनिंग आपण घेऊ शकतो, त्याचा सराव घेऊ शकतो. किंवा रेस मुलांचे शरीर देखील आपण झिगझॅग रनिंगनं लावू शकतो. किंवा तुमच्याकडे काही ऑब्जेक्ट असतील तर ते एक ठराविक दीड दीड दोन दोन फुटावर जर आपण ठेवले आणि त्यांच्यामधून अशी धावायची शर्यत घेतली तर ती सुद्धा देखील मुलांना खूप आवडते, मनोरंजक वाटते. त्याचबरोबर या शनिवारी आपण बॅक वॉकिंग देखील घेऊ शकतो. बॅक वॉकिंग म्हणजे पाठीमागे चालणे. तर हे देखील एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. फक्त थोडी खबरदारी अशी घ्या की बॅक वॉकिंग करत असताना अतिशय वेगाने हे वॉक करायला लावू नका, कारण मुलाचा तोल जाऊन मुलगा पडण्याची शक्यता असते. त्यामुळं बॅक वॉकिंग घेताना थोडी खबरदारी नक्कीच घ्या. पण ही एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे, ती देखील आपण या शनिवारी शारीरिक कसरत अंतर्गत घेऊ शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो फ्रॉग जम्पिंग, बेडूकुड्या. तर मित्रांनो, या शनिवारी आपण बेडूकुड्या हा मनोरंजक ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. बेडूकुड्यामुळं मुलांचा व्यायाम देखील होतो, प्लस मुलांचं मनोरंजनसुद्धा होतं. तर या शनिवारी आपण ह्या तीन ॲक्टिव्हिटीज शारीरिक कसरतमध्ये नक्कीच घेऊ शकतो, झिगझॅग रनिंग, बॅक वॉकिंग आणि फ्रॉग जम्पिंग. त्यानंतर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपली प्राथमिक आरोग्य तपासणी असते. आपण आपल्या मुलांचं आरोग्य, बेसिक जे काही गोष्टी आहेत त्या आपण तपासायचे आहेत. आणि त्यानंतर आहे मित्रांनो, प्रत्येक शनिवारी आपण एखाद्या आजाराविषयीची माहिती बघत होतो. तर या शनिवारी थोडासा वेगळा पार्ट घेतलेला आहे, तो म्हणजे ब्रश करण्याची योग्य पद्धत आणि त्याचं मार्गदर्शन. तर मित्रांनो, मुलांना ब्रश करायची थोडासा कंटाळाच येत असतो आणि त्यामुळं ब्रश करणं किती गरजेचं आहे, किती महत्त्वाचं आहे, दातांचं आरोग्य कसं राखावं, यासाठी ब्रश कसं करायचं, म्हणजे ब्रशची करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, ही पद्धत आपण आपल्या मुलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून जर दाखवली तर निश्चितच मुलांना ते मार्गदर्शक ठरेल. तर या शनिवारी आपण ब्रश करण्याची योग्य पद्धत आणि दातांचं आरोग्य कसं राखावं याबद्दलची माहिती निश्चितच देऊ शकतो. यानंतर मित्रांनो, या शनिवारी आपला पुढचा उपक्रम घटक असणार आहे, तो म्हणजे नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य. 21व्या शतकातील जे काही कौशल्य आहे त्याच्यामध्ये हे देखील एक कौशल्य येतं. आणि नातेसंबंध हाताळण्याच्या कौशल्यामध्ये आपण जी ॲक्टिव्हिटी बघणार आहोत त्याचं नाव आहे ट्रू अँड फॉल्स ॲक्टिव्हिटी, चूक आणि बरोबर ॲक्टिव्हिटी. खूप मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो. एकमेकांबद्दल जाणून घेण्याची ही ॲक्टिव्हिटी आहे. आपल्या वर्गामध्ये मुलांना गोलाकार बसवा किंवा जसे बसतात तसे वर्गामध्ये बसवा आणि सुरुवात आपण एखाद्या मुलाकडून करायची किंवा अगदी शिक्षकांनी स्वतःकडून केली तरी चालेल. त्यांनी काय करायच्या, मुलांना तीन गोष्टी सांगायच्या स्वतःच्या जीवनाबद्दल, स्वतःबद्दल असेल, स्वतःच्या लाईफबद्दल असेल, तीन गोष्टी सांगायच्या. आणि समोर बसलेल्या मुलांनी काय करायच्या, त्या तीन गोष्टीमध्ये दोन बरोबर असणार आहेत आणि एक गोष्ट ही चुकीची असणार आहे. तर त्या मुलांनी काय करायचं आहे, तीनमधील कोणत्या दोन बरोबर आणि कोणती चुकीची आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे काय होणार आहे, मुलगा संबंधित म्हणजे एखादा मुलगा ज्यानं सांगितलेल्या आहेत तीन गोष्टी, त्याच्या लाईफशी ती इंटरॅक्ट होणार आहेत, त्याच्याशी इंटरॅक्ट होणार आहेत, बॉन्डिंग क्रिएट होणार आहे. त्यामुळे एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. आता उदाहरणार्थ समजा मी म्हटलं की मी तीन गोष्टी सांगितल्या माझ्याबद्दल आणि एक चुकीची गोष्ट सांगितली की मी विमान प्रवास केलेला आहे असं सांगितलं आहे, मग मुलं गेस करतील सरांनी सांगितलेल्या तीन गोष्टीपैकी कुठली बरोबर असू शकते. कारण आपण बरेच वर्ष मुलांसोबत वावरत असतो, मुलं आपल्याला ओळखतात, आपण मुलांना ओळखतो. त्यामुळं एकमेकांबद्दल खरं काय खोटं काय हे निश्चितच थोडीफार कल्पना असते आणि मग मुलांनी ती चुकीची गोष्ट ओळखायची असते. तर अशा पद्धतीने एक मजेदार खेळ आहे. आपण प्रत्येक मुलाला समोर बोलवायचं आणि त्याला त्याच्याबद्दलच्या तीन गोष्टी सांग म्हणायचं, ज्याच्यामध्ये एक ही चुकीची असायला हवी आणि दोन मात्र खऱ्या असायला हव्यात. तर ही एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामुळं मुलांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते चांगल्या पद्धतीने मेंटेन होतं, एक प्रकारचं बॉन्डिंग क्रिएट व्हायला मदत होतं. तर नातेसंबंध हाताळण्याच्या कौशल्यामध्ये आपण ट्रू अँड फॉल्स ॲक्टिव्हिटी नक्कीच घेऊ शकतो. यानंतर मित्रांनो, या शनिवारी आपण बघणार आहोत इंग्रजी ॲक्टिव्हिटी आणि त्या अंतर्गत एक मजेदार मास्टर माइंड ॲक्टिव्हिटी जो गेम आहे, ज्याच्यामुळं मुलांचा शब्दसंग्रह वाढायला, स्पेलिंग सुधारायला नक्कीच मदत होणार आहे. तर अतिशय मजेदार गेम आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, ग्रुपमध्ये हा आपण घेऊ शकतो, मुलांना ग्रुपमध्ये बसवायचं,
आणि शिक्षकांनी एखादा शब्द गेस करा, म्हणजे एखादा शब्द ठरवायचा, मग आपण त्याच्यामध्ये 3 लेटर वर्ड असेल, 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरे असेल, 5 अक्षरे असेल, 6 अक्षरे असेल, इयत्ता निहाय आपण घ्यायचा, बरोबर? म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी असेल तर 3 अक्षरी 4 अक्षरे घेऊ शकतो, त्याच्या वरच्या वर्गांना 5 अक्षरी 6 अक्षरी शब्द घेऊ शकतो. मग समजा आता मी एखादा शब्द ठरवला आहे, मग सपोज आता मी एखादा शब्द घेतो की मी शब्द ठरवला काईट, मी काईट हा शब्द ठरवला, बरोबर? आता या ठिकाणी काईट हा शब्द माझ्या मनातला शब्द आहे, तो मुलांनी ओळखायचा आहे. मग मुलांनी काय करायचं आहे, मुलांना फक्त एकच क्लू द्यायचं आहे की तर माझा शब्द हा 4 अक्षरी शब्द आहे. ओके, समजा अजून कठीण वाटत असेल तर काईट शब्दाबद्दल आपण काही क्लू देऊ शकतो, म्हणजे एखादी घरातली वस्तू असेल, शाळेतली वस्तू असेल, लिहिण्याची वस्तू असेल, एखादा खेळ असेल, फ्लावर असेल, एखादा ॲनिमल असेल, असे क्लू आपण अजून देऊ शकतो थोडंसं गेम सोपा करण्यासाठी, बरोबर? तर काईट हा शब्द मी मनामध्ये धरलेला आहे, मुलांना गेस करायला सांगायचं आहे. मुलं काहीही सांगतील, कारण 4 अक्षरी शब्द असंख्य आहेत, अनेक आहेत, मुलं कोणताही शब्द सांगतील, बरोबर ना? मग आपण काय करायचं, समजा मुलांना एखादा शब्द सांगितला, म्हटलं मुलगा म्हटलं की किंग हा शब्द म्हटला. बघा, या ठिकाणी मुलांना सांगितला किंग हा शब्द, आपण तो शब्द लिहायचा, थोडंसं लांब लांब लिहायचे अक्षरं. आता मला पाहिजे काही शब्द, मुलांना सांगितलेला एक किंग शब्द. मग आता या ठिकाणी काय करायचं की अक्षरांकडे जायचं, काईटमध्ये कोणती कोणती अक्षरं आहेत ती बघायची, KIT, आणि किंगमध्ये कोणती कोणती अक्षरं आहेत ती बघायची, आणि याच्यामधली कोणती अक्षरं बरोबर आणि कोणती अक्षरं चूक आहेत त्याला खुणा करायच्या. कशा करायच्या, बघा, इथं के आहे माझ्या मनातल्या शब्दामध्ये, के आहे म्हणजे मुलांनी सांगितलेल्या शब्दातलं के बरोबर आहे, म्हणून त्याला खाली एक मी टिक केली, बरोबर ना? त्यानंतर इथंही आय आहे, त्यामुळं मुलांनी सांगितलेल्या शब्दामध्ये मी ठरवलेल्या शब्दामधला आय देखील आहे, इथंही टिक करायची. एन आणि जी माझ्या शब्दामध्ये नाही आहेत, या काईट या माझ्या शब्दामध्ये नाही आहेत, त्यामुळे या दोघांना चूक करायचं. आता मुलांना लक्षात आलं की सरांनी दिलेल्या, सरांनी ठरवलेल्या शब्दामध्ये के पण आहे आणि आय पण आहे, आणि याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट करायची आहे की के मुलांनी सांगितलेले आहे आणि ते योग्य जागे आहे, इथं के 1 नंबरला आहे आणि इथंही मुलांनी सांगितलेल्या शब्दात 1 नंबरला आहे, म्हणून अजून एक टिक करायची, आणि आय सुद्धा योग्य जागीच आहे म्हणून अजून एक टिक करायची. लक्षात आलं? तर इथं केला मी 2 टिक केल्या, म्हणजे काय, के हे माझ्या शब्दामध्ये अक्षर आहे आणि ते योग्य ठिकाणी आहे, पहिल्या नंबरवरच आहे, ते बरोबर आहे. आय सुद्धा हे माझ्या शब्दामध्ये अक्षर आहे आणि ते 2 नंबरवरच आहे, म्हणजे मुलांच्या लक्षात आलं की सरांनी जो शब्द ठरवला आहे त्याच्यामध्ये के आय आहे, फक्त आपल्याला आता ही 2 अक्षरं बदलायची आहेत. मग मुलं अजून तयार करतील, मग काही मुलं म्हणतील चला KIND काइंड सांगतील, तर नेहमीप्रमाणे हे 2 बरोबर आहेत, हे 2 बरोबर आहेत, पण एन नाही आणि डी पण नाही. मग अशा पद्धतीनं मुलं KI वरून सुरू होणारे 4 अक्षरी शब्द रिमाइंड करायला लागतील आणि मग त्यांच्या लक्षात येईल KIT काईट. लक्षात आलं? अतिशय मनोरंजक गेम आहे, एकदा नक्की घ्या. मी आपल्या वर्गामध्ये मुलांना खूप आनंद मिळतो, फक्त या खुणा लक्षात घ्या. मुलांनी आपण एक शब्द ठरवायचा आहे, त्या शब्दामधली अक्षरं, जे अक्षर नसेल त्याला डायरेक्टली क्रॉस करायचं, जसं मी एन आणि जी ला केलं कारण ते माझ्या शब्दामध्ये अक्षरं नाहीत. त्यानंतर जी अक्षरं आहेत त्यांना टिक करायची, 1 टिक, म्हणजे के मुलांच्या शब्दात आहे माझं अक्षर, त्यामुळे बरोबर आहे. मुलांनी सांगितलेलं आहे ते देखील बरोबर आहे, आणि जर ते योग्य जागी असेल, म्हणजे माझ्या शब्दामध्ये के 1 नंबरवर होतं, मुलांच्या शब्दामध्ये देखील के 1 नंबरवरच आहे, म्हणजे मुलांनी योग्य अक्षर निवडलं आणि ते योग्य जागीसुद्धा ठेवलेलं आहे. मग अशा ह्याला फक्त आपण 2 टिका करायच्या, म्हणजे ते बदलायचं नाही. आता समजा या ठिकाणी जर मागं पुढं असेल तर मुलं त्याची जागा बदलू शकतात, म्हणजे अजून एक शब्द घेऊया आपण. समजा मी म्हटलं फिश, फिश हा शब्द सांगितला बरोबर, आणि मुलांनी बनवला शिप, हा मुलांनी बनवला, तर इथं आय आहे आणि इथं मुलांच्या ह्याच्यात आय आहे, पण जे आय माझ्या शब्दामध्ये आहे ते 2 नंबरवर आहे, पण मुलांच्या शब्दातलं जे आय आहे ते 3 नंबरला आहे, त्यामुळे याला एकच टिक येणार आहे. मग मुलांनी तर गाईड करायचं की बाळांनो तुम्ही आय सांगितलं बरोबर आहे, माझ्या शब्दात आय आहे, पण तो जागा त्याची चुकलेली आहे, त्याची जागा बदलायला लागणार आहे तुम्हाला. मग मुलं आय इकडे घेतील आणि वेगळा शब्द बनवतील, आय इकडे घेतील आणि वेगळा शब्द बनवतील, म्हणजे मुलांच्या लक्षात येते की चला सरांच्या शब्दामध्ये आय तर आहे. अशा पद्धतीने हे 1 टिक झाले, आणि 2 टिक कशासाठी, जेव्हा योग्य अक्षर असतं, म्हणजे आय पण आहे सरांच्या शब्दात आणि जे योग्य जाग्यालाच आहे ते 2 नंबरला होतं तर 2 नंबरलाच आहे. तर एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो, नक्कीच तुमच्या लक्षात आलेली असेल, एकदा घेऊन बघा. मुलांना याचा काय सराव होतो, मेन म्हणजे आपला एकच शब्द असतो, पण हा 1 शब्द शोधण्यासाठी मुलांना 8, 10, 15 शब्दांचं रिमाइंड करावं लागतं, त्यामुळं याच्यामध्ये प्रॅक्टिस भरपूर होतं आणि ग्रुपमध्ये ॲज अ होल क्लास ॲज अ ग्रुप घेणार असल्यामुळं सगळ्या मुलांना या स्पेलिंगचं रिमाइंड होतं, सगळ्या मुलांना स्पेलिंगचं पाठांतरण होतं, नजरे खालून जातात स्पेलिंग, त्यामुळं शब्दसंग्रह वाढवण्यासाठी खूप मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. तुमची काठिण्य पातळी तुम्ही वाढवू शकता, 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी 6 अक्षरी घ्या, आणि अजून थोडंसं
लेवल खाली घेण्यासाठी, म्हणजे स्लो थोडंस एकदम काय त्याला म्हणतो आपण, सोपं करण्यासाठी मुलांना काही ट्रिक देखील देऊ शकता किंवा काही क्लू देऊ शकता. म्हणजे जसं मी काईट हा शब्द निवडला, तर मी मुलांना काही एखादी क्लू देऊ शकतो, हां चला की मी जी वस्तू निवडली ती आकाशात उडते, अशा पद्धतीने क्लू दिला तरीही चालू शकतं. पण क्लू दिलं की मुलं पटपट पटपट करत जातात, थोडंसं विदाऊट क्लू घेण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून मुलांच्या मधून जास्तीत जास्त शब्द येतील आणि ते अधिकाधिक शब्दांचा सराव होईल. तर एक मस्त मजेदार ॲक्टिव्हिटी आहे, हा मास्टर माइंड गेम आहे, ते तुम्ही नक्कीच घ्या. त्यानंतर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आनंददायी शनिवारमध्ये कृती आणि खेळ घेत असतो, ज्याच्यामध्ये दोन मनोरंजक खेळ घेत असतो. तर यामध्ये सुद्धा मी दोन मनोरंजक खेळ निवडलेले आहेत. पहिला खेळ आहे बॉडी पार्ट्स अँड बॉटल गेम. बऱ्याच शिक्षकांनी घेतलेला असेल सुद्धा हा बॉटल गेम. तर मुलांना आपल्या दोन ग्रुपमध्ये उभं करायचं आहे, दोन लाईन्समध्ये उभा करायचं आहे, समोरासमोर उभं करायचं आहे, आणि प्रत्येक मुलाच्यामध्ये एक एक बॉटल ठेवायची आहे. समजा बॉटल्स नसतील तर तुम्ही दुसऱ्या देखील वस्तू ठेवू शकताय, पण शक्यतो एकच वस्तू घ्या. म्हणजे बॉटल तर बॉटल्सच घ्या, किंवा दुसरी एखादी वस्तू निवडला तर तीच वस्तू घ्या, म्हणजे आपल्याला थोडं पुढं सोपं जातं. आता या ठिकाणी मुलांना बॉडी पार्ट्सची ओळख याच्यामधून आपण घेऊ शकतो. बघा काय करायचं आहे, आपण मुलांना शब्द सांगायचे आहेत. मुलांच्यामध्ये बॉटल आहे, मुलं एका बॉटलपासून ठराविक अंतरावर उभं करायचे, जेणेकरून त्यांचा बॉटलचे हात पोचेल, अगदी जवळ पण नको. आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, मुलांना बॉडी पार्ट्सची नाव घ्यायची. नोज, मग मुलांनी नोजला टच करायचं आहे. आईज, फिंगर्स, चेस्ट, बॅक, लेग्स, हेड्स, अशा पद्धतीनं प्रत्येक बॉडी पार्टची नाव घ्यायची आणि मध्येच बॉटल म्हणायचं. ज्यावेळी बॉटलला शब्द म्हणेल त्यावेळी ती समोरची बॉटल उचलण्याचा प्रयत्न करायचा, आणि ज्या गटातील जो मुलगा बॉटल उचलेल त्या गटातील तेवढी मुलं ठेवायची, आणि उरलेली मुलं जी उचलणार नाही ती बाद झालेली असेल. हा एक मजेदार मनोरंजक गेम आहे. जितके जास्त वेळा जो ग्रुप बॉटल्स उचलेल त्याला आपण पॉईंट्स द्यायचे काहीतरी, आणि मग तो ग्रुप विनर असेल. तर एक मजेदार गेम आहे मित्रांनो, बॉडी पार्ट्स अँड बॉटल गेम, नक्की घेऊन बघा तुम्ही. बॉडी पार्ट्सच्या ऐवजी तुम्ही कलर्स देखील घेऊ शकता, बरोबर, किंवा क्लॅपमध्ये घेऊ शकता. रेड, येलो, अशा पद्धतीनं क्लॅप, टॅप, वेगळ्या आयडियाज तुम्ही, इनोव्हेटिव्ह आयडियाज तुम्ही तिथे घेऊ शकता. पण सुरुवातीला बॉडी पार्ट्स आणि बॉटल घ्या, याच्यामुळे बॉडी पार्ट्सचा देखील सराव होतो आणि मुलांचं मनोरंजक देखील मनोरंजनसुद्धा होतं. पुढे आहे बघा, सांडले पाणी करूया नाचगाणी. एक मजेदार गेम आहे, थोडं मोठं नाव वाटतं, सांडले पाणी करूया नाचगाणी. तर या गेममध्ये काय करायचं आहे, मुलांची या दोन लाईन्स आपण करायच्या आहेत, आणि टेबलवर आपण दोन ग्लास ठेवायचे आहेत, बरोबर, दोन ग्लास ठेवायचे आहेत, आणि दोन तांबे भरून ठेवा पाणी किंवा जग भरून ठेवा, फक्त दोघांमध्येही पाणी समान असायला हवं, कारण दोन ग्रुप्स आहेत आपले. आता आपण काय करायचं आहे, जे ग्लास आहेत शक्यतो जर ट्रान्सपरंट ग्लास असतील, काचेचे किंवा प्लास्टिकवाले, तर जरा अजून मजा येते. आता या ठिकाणी मुलांना काय करायचं आहे, त्या ग्लासामध्ये पाणी भरायला लावायचं आहे, हळूहळू हळूहळू. पहिला मुलगा येईल, थोडं पाणी, दोन्ही ग्रुपची ॲट अ टाईम आपण घ्यायचे. पहिला मुलगा येईल, थोडं पाणी होतील, दुसरा मुलगा येईल, थोडं पाणी होतील, तिसरा मुलगा येईल, थोडं पाणी होतील, चौथा येईल, पुन्हा पाणी होतील, पाचवा येईल, पुन्हा पाणी होतील, अशा पद्धतीने ओतत 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 ग्लास भरत जाणार आहे. आणि शेवटी मुलांनी आपल्या हातावर कंट्रोल करून जितकं कमी पाणी ओतेल तितकं चांगलं असणार आहे, कारण जर पाण्यातलं म्हणजे ग्लासमधलं जर पाणी सांडलं तर तो ग्रुप हारला असं होणार आहे. म्हणजे जो ग्रुप सर्वप्रथम ज्या ग्रुपचं पाणी ग्लासमधून बाहेर सांडेल तो ग्रुप हारलेला असणार आहे. एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे बघा तुम्ही. आणि त्याच्यानंतर हारलेल्या ग्रुपला जो जिंकलेला विनर ग्रुप असेल तो एक टास्क देईल, डान्सचं टास्क देईल, चला तुम्ही या गाण्यावर नाच करा, तुम्ही हे गाणं म्हणून दाखवा, ही कृती करा, अशा पद्धतीनं त्यांना एखादं काम देईल. तर एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे, लक्षात आलं तुमच्या. मुलांच्या ग्रुपला, मुलांना फक्त आपण ग्लासमध्ये पाणी ओतायला लावायचं आहे, दोघाही ग्रुपला ॲट अ टाईम, पहिला मुलगा येईल, मग दुसरा येईल, मग तिसरा येईल, चौथा येईल, अशी ओतत ओतत जाणार आहेत. आणि ज्या ग्रुपचं पाणी ग्लासमधून अगोदर बाहेर पडेल, हळूहळू ओतायचं आहे, ग्लास भरत जाणार आहे, ज्याचं पाणी बाहेर येईल तो हरलेला असणार आहे. तुम्ही वैयक्तिक देखील वर्गामध्ये घेऊ शकताय, जो मुलगा पाणी बाहेर काढेल तो हरदार आहे, त्याला एखादी कृती करायला लावू शकता. ग्रुपमध्ये देखील घेऊ शकता किंवा इंडिव्हिज्युअल देखील घेऊ शकता. तर एक मजेदार गेम आहे, ॲक्टिव्हिटी आहे, मुलांना नक्कीच याच्यामध्ये मजा येते. तर या शनिवारी हे दोन मनोरंजक खेळ आपण आपल्या शाळेमध्ये नक्कीच घेऊ शकतो. यानंतर मित्रांनो, पुढे आहे महावाचन अभियान अंतर्गत आपण 15 ते 30 मिनिटं वाचनाच्यासाठी देत असतो, आणि या अंतर्गत या शनिवारी आपण पर्यावरणविषयक पुस्तकांचं वाचन मुलांना करायला द्यायचं आहे. आपल्या पर्यावरणामध्ये ज्या असंख्य गोष्टी आहेत त्या गोष्टींचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं, पर्यावरणचं संतुलन कसं राखावं याबद्दलची माहिती निश्चितच मुलांना त्या पुस्तकातून मिळणार आहे. आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर आपण थोडंसं चर्चासत्र आयोजित करायचं आहे. पर्यावरण म्हणजे नेमकं काय, पर्यावरणात कोणत्या गोष्टी आढळतात, त्यांचे उपयोग काय होतात, आपण सर्वजण पर्यावरणातील गोष्टीवर कशा पद्धतीने अवलंबून आहोत, पर्यावरणाचं संतुलन म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने राखलं पाहिजे, यासारख्या गोष्टींवर जर चर्चा करून मुलांना जर अधिकची माहिती दिली तर निश्चितच त्याचा फायदा मुलांना होणार आहे. तर या शनिवारी आपण मुलांना पर्यावरणविषयक पुस्तकांचं वाचन करायला द्यायचं आहे.
यानंतर मित्रांनो, आपल्या आनंदाई शनिवारमध्ये घेण्यासाठीची पुढची ॲक्टिव्हिटी आहे फन विथ मोबाईल. आपण नेहमी मागील 2 आठवड्यांपासून मोबाईलचा वापर करून मुलांना जॉयफुल लर्निंग कसं होईल याकडे लक्ष देत असतो. तर फन विथ मोबाईलमध्ये आज आपण बघणार आहोत झाडांची ओळख करून देणे, आपल्या परिसरातील आजूबाजूच्या झाडांची मुलांना ओळख करून देणे. आणि त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत प्लँट स्नॅप नावाचं ॲप. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. प्लँट स्नॅप नावाचं प्ले स्टोअरवर ॲप आहे, ते ॲप घ्या आणि ते ॲप ओपन केल्यानंतर सगळे ॲक्सेस द्या, कॅमेरा वगैरे ॲक्सेस लागतात त्याला ते द्या. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या बागेमध्ये परिसरामध्ये आजूबाजूला जाऊन प्रत्येक झाडाच्या पानाचं आपण काय करायचं, स्कॅनिंग करायचं. त्या ॲपमध्ये जाऊन स्कॅन केल्यानंतर त्या झाडाचं नाव काय आहे, त्या झाडाचंही कालमर्यादा किती असते, ते झाडाचं म्हणजे सगळी डिटेल्स, सर्व डिटेल्स कशा पद्धतीनं काय असतं, हे सगळी डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतात. तर ती माहिती आपण आपल्या मुलांना द्यायची आहे. प्रत्येक झाडाचं अगदी छोट्या गवतावर जरी केला तरी तुम्हाला ते प्लँट स्नॅपमधून त्याची माहिती मिळू शकतं. आणि आता तर अनेक प्रकारच्या वनस्पती उगवलेल्या आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत, रानफुलं आहेत, तर त्या सगळ्या वनस्पतींची ओळख आपण आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच करून देऊ शकतो. आणि मुलांना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्याने म्हणजे वही वगैरे घ्यायला सांगा, नोट डाऊन करायला सांगा की हे झाड कुठलं आहे, मग त्याचं नाव वगैरे आपण तिथं लिहून घेऊ शकतो. म्हणजे मुलांना ते लक्षात ठेवायला देखील बरं होईल. किंवा एखाद्या मुलाला आपण त्या झाडाचं एक पान कट करून ते ग्लूने पेस्ट करून त्याच्या पुढे नाव लिहायला सांगायचं, म्हणजे प्रत्येक पानानुसार त्याचं नाव येईल आणि नंतर देखील तो आपला प्रोजेक्ट म्हणून आपल्या मुलांना दाखवता येतील की हे पान कुठल्या झाडाचं तर याचं, हे पान कुठल्या झाडाचं तर या झाडाचं. अशा पद्धतीनं म्हणजे मुलांना ओळख देखील होईल आणि ही कंटिन्यू म्हणजे एक प्रोजेक्ट म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये देखील ठेवू शकतो. तर या शनिवारी प्लँट स्नॅप ॲप हे आपण आपल्या मुलांना त्याची ओळख करून द्यायची आहे आणि त्या अंतर्गत आपल्या परिसरातील झाडांची ओळख आपल्या मुलांना करून द्यायची आहे. यानंतर मित्रांनो, पुढची आपली ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे चॅलेंज युअर माइंड. मुलांच्या मनाला चॅलेंज देणे, मुलांच्या बुद्धीला चॅलेंज देणे. तर या अंतर्गत मित्रांनो, मागच्या आपण ॲक्टिव्हिटीमध्ये एक क्वेश्चन बघितला होता आणि आता एक क्वेश्चन बघणार आहोत. एक प्रश्न आहे बघा की 1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात आणि 3 चॉकलेटचे वेस्टने म्हणजे कवर, चॉकलेटचे जे कागद असतात ते वेस्टने परत केल्यास अजून 1 चॉकलेट मिळते, तर 45 रुपयांमध्ये एकूण किती चॉकलेट्स मिळतील. मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठीचा हा प्रश्न आहे. अगदी तुम्हालासुद्धा हा प्रश्न आहे, तुम्हीही याचं उत्तर शोधा आणि मुलांना हा प्रश्न नक्कीच द्या. मुलं विचार करून कॅल्क्युलेशन करून उत्तर काढतील. पुन्हा एकदा वाचतो, 1 रुपयालामध्ये 3 चॉकलेट मिळतात 1 रुपयात आणि जर 3 चॉकलेटची वेस्टने जर आपण परत केली, 3 चॉकलेटचे कागद जर परत केले तर अजून 1 चॉकलेट मिळतं. तर असं 45 रुपयामध्ये एकूण किती चॉकलेट मिळतील ही आपल्याला संख्या काढायची आहे. निश्चितच मुलांच्या मनाला ब्रेनला चॅलेंज देण्यासाठीची ॲक्टिव्हिटी आहे, प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्ही नक्की या शनिवारी आपल्या मुलांना द्या, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला तर चॅलेंज युअर माइंडमध्ये आपण हा प्रश्न बघितला आहे, आता पुढची ॲक्टिव्हिटी बघूया. यानंतर मित्रांनो, क्रिटिकल थिंकिंग स्किल अतिशय महत्त्वाचं स्किल आहे 21व्या शतकातील कौशल्यांमध्ये. तर त्या अंतर्गत आपण दर शनिवारी 2 प्रश्न मुलांना घरी सोडवण्यासाठी देत असतो. तर निश्चितच प्रश्न यापूर्वीचे तुम्ही मुलांना दिला असाल. तर या शनिवारचे 2 प्रश्न मी निवडलेले आहेत. बघा, ते प्रश्न असे आहेत. एखाद्या अंध व्यक्तीला तुम्ही रंगाची माहिती कशा प्रकारे सांगाल. बघा, एखादा अंध व्यक्ती आहे आणि त्याला कलर्सची माहिती आपल्याला द्यायची आहे, मग कशा पद्धतीनं आपण देऊ शकतो हे त्या मुलाला प्रश्न द्यायचा आहे. मुला म्हणजे ते मुलं आहे ते विचार करेल, ते त्याच्या परीनं काहीही करेल, कशाही पद्धतीनं सांगेल, फक्त मुलांना ते एक्सप्रेस करून लिहून आणायला सांगायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, तुमचे शिक्षक शाळेच्या सुट्टीच्या दिवशी काय काय करत असतील तुम्हाला काय वाटते. मग मुलांनी ती लिस्ट बनवून आणायची की मुलांना काय वाटतं की बाबा तुमचे सर, तुमच्या मॅडम शाळेची जेव्हा सुट्टी असते रविवारी वगैरे तर ते काय काय करत असतील, कोणती कामं करत असतील, त्यांचं जे पूर्ण दिनक्रम असेल तो कशा पद्धतीने असेल, तर ते सगळं जे काय आहे ते मुलं लिहून आणतील. तर हा देखील क्रिटिकल थिंकिंग स्किल्ससाठी नक्कीच 2 उपयुक्त असे प्रश्न आहेत ज्याच्या माध्यमातून मुलांचं क्रिटिकल थिंकिंग स्किल डेव्हलप व्हायला मदत होणार आहे. तर हे 2 प्रश्न तुम्ही या शनिवारी नक्कीच आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. आणि मित्रांनो, आता शेवटी नेहमीप्रमाणे आपला विशेष उपक्रम. वरील जे सर्व उपक्रम सांगितलेले आहेत त्याच्यापैकी कोणतेही तुम्हाला 1, 2, 3 शक्य होतील ते उपक्रम तुम्ही घेऊ शकता, किंवा त्याच्याऐवजी एखादा विशेष उपक्रम जो 1, 2, 3 तासांचा आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण निवडलेला आहे पानाफुलांची रांगोळी. तर पानाफुलांचं परिसरामध्ये जर बघितला, श्रावण महिना आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक प्रकारची रान फुलं फुललेली आपल्याला पाहायला मिळतात, विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. तर त्या फुलांचा पानांचा वापर करून आपण पानाफुलांची रांगोळी काढण्याची स्पर्धा आपण या शनिवारी नक्कीच घेऊ शकतो. मुलांना थोडंसं डेकोरेशनची माहितीही मिळते आणि त्याचबरोबर मुलांचे जे सृजनशीलता आहे किंवा मुलांचे ज्या आयडियाज असतात मुलांकडे
त्या देखील त्या पानाफुलांच्या रांगोळीतून दिसून येतात. त्यामुळं नक्कीच या शनिवारी आपण हा विशेष उपक्रम म्हणून घेऊ शकतो, पानाफुलांची रांगोळी. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या शनिवारी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आनंददायी शनिवार अंतर्गत घेऊ शकतो याबद्दलची माहिती बघितलेली आहे. याच्यातल्या एक दोन ज्या काही शक्य होतील त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही नक्की घ्या आणि तुमचे जे अनुभव आहेत ते या ठिकाणी व्हिडिओवर पोस्ट करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, या ॲक्टिव्हिटीज कशा वाटल्या ते कमेंटमध्ये लिहा. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर काही अशा वेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज असतील, तुम्ही जर आनंददायी शनिवारमध्ये घेत असाल, तर त्या देखील आपण या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की पोस्ट करा, जेणेकरून आपल्या सर्वांना तुमच्या ॲक्टिव्हिटीजची देखील ओळख होईल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील भागामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.